इंसुली कुडवटेम येथील विकास नांदेव केरकर यांचे भरवस्ती मधील घर फोडून चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी भर दिवसा चोरट्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून ही चोरी केली. भर दिवसा व भर वस्ती मधील या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटे येथे विकास ज्ञानदेव केरकर यांचे महामार्गाला लागूनच भर वस्तीत घर आहे. शनिवारी सकाळी 8:15 पत्नी व दोन्ही मुलींसमवेत विकास केरकर हे कारवार येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले, तर त्यांचे वडील सावंतवाडी येथे भावाकडे गेले होते. विकास केरकर हे सायंकाळी 6:15 सुमारास घरी परतले. कुलूप काढल्यानंतर मुख्य दरवाजाला आतून कडी घातलेली होती, त्यावरून घरात काहीतरी विपरीत घडल्याचा त्यांना संशय आला. मागच्या बाजूला गेले असता कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडलेला दिसला. आणखीन एक दरवाजा फोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील तब्बल 7 कपाटे फोडली. बेडरूमचा दरवाजा कुलूप तोडून फोडला. बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील रोख 50,000 रुपये लांबवले. तसेच 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व प्रत्येकी 4 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या असा एकूण 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर याच रात्री पुन्हा कुडवटेम परिसरातील लक्ष्मण राजाराम कोरगावकर यांच्या घराच्या खिडकीचे गस तोडून चोरट्यांनी चोरी केली. रविवारी सकाळी ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी चोरटे स्थानिक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.